नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, किमान तापमानात घट होण्यास प्रारंभ. राज्यातील अनेक भागाने थंडीने जम बसवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे किमान तापमानात हळूहळू घट वाढ होऊ लागली आहे व राज्यातील अनेक भागात थंडीने जम बसवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे किमान तापमानात हळूहळू घट होऊ लागली आहे. काल संध्याकाळी सकाळी 8 वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठ येथे 11.8 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. उत्तरेकडे वाहून असलेल्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात थंडी वाढू लागली आहे. अमरावती, चंद्रपूर, गोंदिया येथील किमान तापमानात सरासरीची तुलनेत 6 अंश सेल्सिअसने घट होऊन 12 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आले आहे. यवतमाळ, नागपूर या भागात ती पारा चांगलाच घसरला आहे. मराठवाड्यात थंडीने वाढू लागली आहे. किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा खाली आहे. येत्या काही दिवसात या भागात आणखी थंडी वाढण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र व खान्देशातही थंडी वाढू लागली आहे. खान्देशातील जळगाव येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 2 अंश सेल्सिअसने घट होऊन किमान तापमान 14.2 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. तर पुणे, नाशिक, सोलापूर या भागात थंडीत चांगली सुरुवात झाली आहे. या भागात रात्रीच्या वेळी किमान तापमानासह दिवसाच्या किमान तापमानातही काही अंश घट झाली आहे. कोकणात थंडी कमी अधिक स्वरूपात असली तरी या भागात थंडीचे वाढ वसाना दिसून येत आहे. तसेच ठाणे, रत्नागिरी, मुंबई या भागात तापमानात चांगलीच घट झाली असून किमान तापमानात सरासरी एवढे झाले. तर अलिबाग येथे सरासरीच्या तुलनेत 1 अंश सेल्सिअसने घट होऊन सर्वात कमी किमान तापमान नोंदवले गेले आहे. तसेच सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमानात कंसात वाढ. मुंबई सांताक्रूज 22.2, अलिबाग 20.9, ठाणे 24.0, रत्नागिरी 22.2, डहाणू 23.5, पुणे 15.1, जळगाव 14.2, कोल्हापूर 18.6, महाबळेश्वर 15.6, मालेगाव 16.2, नाशिक 14.8, सांगली 17.7, सातारा 16.5, सोलापूर 15.5, औरंगाबाद 15.4, बीड 16.9, परभणी 140.4, परभणी कृषी विद्यापीठ 18.8, नांदेड 16.5, अकोला 15.5, 3 अमरावती 12.8, 6 बुलढाणा 16.6, चंद्रपूर 12.4, गोंदिया 12.5, नागपूर 13.2, वर्धा 16.0, यवतमाळ 12.5. मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातले हवामान अंदाज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.